महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराज धीरेन्द्र शास्त्री को मिलने जा रहे हैं इस बात ने सियासी परिपेक्ष में नई चर्चा को जन्म दिया है कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुख्यमंत्री पर तंज कसते हुए कहा की महाराष्ट्र भूषण महाराज का अपमान करने वाले व्यक्ति को राज्य के मुख्यमंत्री का मिलना यह काफी चिंतनीय विषय है साथ ही साथ उन्होंने स्पष्ट करते हुए कहा की महत्वपूर्ण मुद्दों को छोड़कर ऐसी चीजों पर चर्चा करने का कोई अर्थ नहीं है सरकार आपके द्वारा इस योजना द्वारा गरीब चिंता आरोप आम्हाला कुणाचं काय त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही कोण कुठं जात आहे भेटायचं आहे कोणाची आस्था कोणाबरोबर आहे त्याच्यामध्ये पडण्यापेक्षा तुकाराम महाराजांचा अवमान करणारे कोणी संत असतील आपल्याला म्हणून घेणारे असतील तर तुकाराम महाराज हे आमचं दैवत आहे संत श्रेष्ठ आहेत त्यांचा अवमान करणाऱ्या कुठल्या व्यक्तीला भेटायला राज्याचा मुख्यमंत्री जात असेल तर मग ही बाब एक प्रकारची गंभीर आहे त्याच्यामुळे कोणाची आस्था कोणाबरोबर असेल तर त्या आस्थेला काही विरोध करायचं काही कारण बनत नाही त्यामुळे त्यांनी जावं भेटायला नाही जावं तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्यापेक्षा आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत अजूनही धान खरेदी केंद्र सुरू नाही झाले आहेत अजूनही शेतकऱ्यांचे पीक सप सपोर्ट प्राईजचे खरेदी केले यांनी केलेले नाहीत सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट सरकार करते आहे कालच भंडाऱ्यामध्ये जेव्हा सरकार आपल्या दारीमध्ये करोडो रुपयाचा जनतेच्या पैशाचा चुरोडा त्या ठिकाणी सरकारने केलेला आहे आणि तरी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही पेंडॉल ताणलं लोकांसाठी ताणलं ते कोणाच्या पैशाने पण कशासाठी गेलात तुम्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्यातले सांगतात की आम्ही एक हजार नऊशे कोटी रुपयाचं वाटप केलं काय वाटप केलं ज्या काँग्रेसच्या काळातल्या योजना होत्या सातबारा वाटप व्यक्तिगत लाभाच्या योजना त्या पंचायत समिती ग्रामपंचायतच्या पातळीवर होत होत्या तुम्ही काय नवीन काय केलं पण तुम्ही जे जनतेची आणि त्या जिल्ह्याच्या लोकांचे पैशा कारण का आज अनेक गावात साधेत जायला रस्ते नाहीत आणि तुम्ही कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी लुटपाट करतात कमिशन खाण्यासाठी पेंडॉल ऐंशी लाखाचा आणि तुम्ही साडेतीन कोटी रुपयाचा पेंडॉल त्या ठिकाणी तयार केला म्हणजे कोट्यावधी रुपये तुम्ही तुमच्या बच्च्यांच्या घशात टाकतात आहात हे सगळे चित्र आपण पाहतो आहे त्याच्यामुळे या सरकारनी तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याचं आहे कोण कार्तिक आषाढीच्या पूजेला जातं आणि कोण जात नाही त्या आम्हाला त्याच्याकडलं काय घेंद नाही आमचा पांडुरंग आमचा शेतकरी आहे आमचा पांडुरंग आमचं शिकलेले मुलं मुली आहेत आमचा गरीब माणूस आमचा पांडुरंग आहे आणि म्हणून त्या पांडुरंगाला न्याय द्या अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे